वेलकम टू स्टूडेंट ब्रिज चैनल। मी टेक्नोशेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टूडेंट ब्रिज चैनल वरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक पुनः एकदा स्वागत करतो। मित्रांनो, इयत्ता सातवीच्या वर्गामध्ये क्लास सेवन मध्ये आपण चौथा घटक बघत आलेले आहोत, अँगल्स अँड पेयर्स ऑफ अँगल्स, कोण व कोणांच्या जोड्या। या घटकामध्ये मित्रांनो प्रॅक्टिस सेट 20 आज आपण सोडवणार आहोत। 20 प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी पान नंबर 30 वरचा आपल्याला विरुद्ध कोण काय असतो ती संकल्पना समजून घ्यावी लागेल। या अगोदर आपण वेगवेगळे कोण बघितले, त्यामध्ये कोटी कोण बघितला, संलग्न कोण बघितला, त्याच्यानंतर पूरक कोण बघितला, रेषीय जोडीतील कोण बघितला, हे सगळं बघत असताना आपल्याला विरुद्ध कोण देखील बघणं गरजेचं आहे। विरुद्ध कोणामध्ये काय वैशिष्ट्य आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। व्हर्टिकली ऑपोजिट अँगल मध्ये विरुद्ध कोणामध्ये आपल्याला एक महत्वाचा नियम किंवा गुणधर्म जाणून घ्यायचा आहे, तो म्हणजे विरुद्ध कोणांची माप समान असते। आता विरुद्ध कोण असतो कसा ते आपण जाणून घेऊया। लक्षात घ्या, समजा मेजर ऑफ अँगल ए बी डी म्हणजे हा, व मेजर ऑफ अँगल सी बी ई म्हणजे हा। मेजर ऑफ अँगल ए बी डी व मेजर ऑफ अँगल सी बी ई हे विरुद्ध कोण आहेत, हे विरुद्ध कोण आहेत। आता विरुद्ध कोणांचे माप समान असते, जर कदाचित या विरुद्ध कोणांचं माप 110 अंश असेल तर खालच्या विरुद्ध कोणाचं माप देखील विद्यार्थी मित्रांनो 110 अंशच राहील। त्याचप्रमाणे मेजर ऑफ अँगल ए बी सी व मेजर ऑफ अँगल डी बी ई हे सुद्धा एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत। ज्या दोन किरणांच्या विरुद्ध दिशेला दोन कोण तयार होतात ते एकमेकांचे विरुद्ध कोण असतात, एक या दिशेला एक या दिशेला, एक वरच्या दिशेला एक खालच्या दिशेला। आणि विरुद्ध कोणांच्या आकृतीमध्ये एका कोणाचं जरी माप आपल्याला मिळालं तरी सर्व कोणांची मापे आपल्याला काढता येतात। कारण ते लक्षात घ्या, ए बी डी हा व ए बी सी हा रेषीय जोडीतील कोण आहे, हा कोण व हा कोण रेषीय जोडीतील कोण आहे। आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते। म्हणून आता ते कसं, मेजर ऑफ अँगल डी बी ए व मेजर ऑफ अँगल ए बी सी रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण आहेत। हा आता ए बी डी हा 110 अंश आहे, अर्थातच दोघांची बेरीज 180 अंश असते, म्हणजे 110 + 70 दोघांची बेरीज होईल 180, म्हणजे ए बी सी हा 70 अंशाचा राहील। म्हणून जर मेजर ऑफ अँगल ए बी डी बरोबर 110 अंश तर मेजर ऑफ अँगल ए बी सी बरोबर किती, ए बी डी म्हणजे हा कोण आणि ए बी सी म्हणजे हा कोण, तर या ठिकाणचा हा कोण या दोघांची मापांची बेरीज 180 अंश राहील। मग याची मांडणी होईल 180 - 110 अंश बरोबर 70 अंश, म्हणजे मेजर ऑफ अँगल ए बी सी हा 70 अंश राहील। आता जर मेजर ऑफ अँगल ए बी सी हा 70 अंश आहे तर मेजर ऑफ अँगल डी बी ई हा देखील 70 अंश राहील। कारण हे दोघं एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोणांचं माप समान असतं। अशाच आधारावरती, याच आशयावरती प्रॅक्टिस शीट 20 आहे मित्रांनो, पेज नंबर 30 वरती, ते आपल्याला सोडवायचं आहे आणि आपण हे गणित लक्षपूर्वक बघायचं आहे। आपण स्टुडंट ब्रिज चॅनल वरती आहात मित्रांनो, आपल्या हक्काच्या चॅनलला एक लाईक करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील भागात भेटूया, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।